कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरामध्ये आता ऑड इव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. या फॉर्म्युल्यानुसार सम विषम तारखेप्रमाणे शहरात नवीन नियम लागू करण्यात आलेत. सम तारखेला सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये दुकाने खुली असणार आहे, तर विषम तारखेला शहरात कडकडीत बंद पाळला जाणार आहे. मात्र असं असलं तरी यामधून अत्यावश्यक सेवा तसेच आरोग्य सेवेला वगळण्यात आलंय. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. औरंगाबादकरांसाठी आता हा नवीन नियम लागू करण्यात आला असून नागरिकांनी या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं पोलिसांनी म्हटलंय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव औरंगाबाद शहरामध्ये वाढत आहे, त्याच्यावर कडक उपाययोजना करण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद साहेब यांनी 44(1)(3) CRPC प्रमाणे आज ऑर्डर काढण्यात येत आहे की सम आणि विषम तारीख देण्यात आलेली आहे. विषम तारखेला टोटल शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये 3, 5, 7, 9, 11, 13, 15 आणि 17 तारखेला आणि सम तारीख आहे 2, 4, 6 अशा तारखेंना सुद्धा लॉकडाऊन राहणार आहे पूर्ण. पण 7 ते 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आलेली आहे. त्यामध्येच लोकांनी दुसऱ्या दिवसासुद्धा जे आवश्यक वस्तू आहेत त्या खरेदी करून घ्याव्यात, आवश्यक कामं आहेत ते करून घ्यावेत. जर का कुणी या व्यतिरिक्त रस्त्यावर आलं तर त्यांच्यावर त्याची गाडी जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि कडक कारवाई करण्यात येणार आहे, जेणेकरून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये होणार नाही आणि कोरोना विषाणू रोखण्यासाठी हे कडक अशा प्रकारची उपाययोजना शहरामध्ये करण्यात आलेली आहे. तरी सर्व जनतेने याची नोंद घ्यावी, उद्याचं सामान आजच खरेदी करून घ्यावं, उद्याचे कामं आजच करून घ्यावेत. उद्या म्हणजे विषम तारखेला रस्त्यावर कोणीही येऊ नये. सम तारखेला सुद्धा लॉकडाऊन पूर्ण आहे, पण 4 ते 7 ते 11 वाजेपर्यंत सकाळी सूट देण्यात आली.